चला सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता इतके वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांकरता काय केलं असा सवाल मोदींनी केला। पवार कृषी मंत्री असताना बळीराजा हवालदिल झाल्याचा टोलाही मोदींनी लगावला। पवारांच्या कृषी मंत्री असलेल्या काळात शेतकऱ्यांना एमएसपीचे पैसे मिळत नव्हते, मात्र आमच्या सरकारमध्ये एमएसपीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात असं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं। या लोकार्पणापूर्वी त्यांनी जलपूजन केलं। निळवंडे धरणामुळे अहमदनगरच्या 6 दुष्काळी भागातील जिल्ह्यांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती ती आता दूर होणार आहे आणि नाशिकमधल्या एका जिल्ह्याला। पंतप्रधान मोदींच्या हाताला यशाचा परीस असून जे ते ज्याला हात लावतात त्याचं सोनं करतात अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। विदर्भ आणि मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। केंद्राच्या मदतीनं या भागातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तपासणी करता आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगे पाटलांनी परत पाठवलं। आरक्षण हा एकच उपाय आता माझा उपचार आहे असं जरांगे पाटील म्हणाले। गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांच्या वाहनांच्या तोडफोडीनंतर आता एसटी कर्मचारी आक्रमक झालेत। अकोल्यातील एसटी डेपोत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली। सदावर्तेंच्या वाहनाची तोडफोड करणाऱ्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली। मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकण्यामागे गुणरत्न सदावर्ते कारणीभूत असल्याची टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली। त्यामुळे सदावर्तेंचा कायमचा बंदोबस्त व्हायला पाहिजे असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला। हिम्मत असेल तर मनोज जरांगे यांना अटक करून दाखवा असा इशारा मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी दिला। सर्व मराठा समाज क्रांती ठोक मोर्चा मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले। मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सदावर्ते आणि भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली। वकिलांवर आणि पत्रकारांवर हल्ले करू नका असं मत मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी व्यक्त केलं। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली यासंदर्भात ते प्रतिक्रिया देत होते। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लोकशाही मार्गानं आरक्षणाची मागणी होत असल्याचं मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलंय। ज्यांना आरक्षण पाहिजे ते लोकशाही मार्गानं आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मालेगावच्या चांदवडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणाकरता त्यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला। संपूर्ण तालुक्यामध्ये गावबंदी करून उपोषण सुरू करण्यात आलेला आहे। परभणी शहरालगत असलेल्या कारेगाव ग्रामपंचायतीनं सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांना गावबंदी जाहीर केली आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणीही गावांमध्ये येऊ नये असा इशारा देण्यात आला आहे। मराठा आरक्षणाकरता वाशिमच्या मोठेगाव ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले। मोठेगाव आणि शेलगाव राजगुरे या गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या निर्णयानंतर लातूर जिल्ह्यातल्या गावागावात आंदोलन करण्यात येत आहे। औसा शहरात नारायण राणे आणि रामदास कदम यांचे प्रतिकात्मक भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावत त्यांचा निषेध करण्यात आला। मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यास सकारात्मक असून पुढाऱ्यांना गावबंदी केली असली तरी काही फरक पडणार नाही असं वक्तव्य आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं। नवी मुंबईतील वाशी टोलनाक्याच्या पुलाजवळ एका कारचा अचानक आग लागली। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी मात्र झाली नाही, कारचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकिलाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला सद्यस्थितीचा अहवाल पुरवण्याकरता 10,000 लाच घेताना ही कारवाई करण्यात आली। केंद्रीय चौकशी समितीनं चिपळूणमधील दुर्घटना झालेल्या उड्डाणपुलाला भेट दिली। उड्डाणपुलावरील गर्डर नेमका कशामुळे कोसळला याचा तपास करण्यात येणार आहे। पुढचे 2 ते 3 दिवस ही समिती चिपळूणमध्येच राहणार आहे। अमरावतीच्या शोभानगरमधील मणिपूर लेआउटमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्याकरता बुधवार सकाळपासून प्रयत्न करण्यात येत आहेत। बिबट्याला पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। वनविभागाच्या कामात त्यामुळे अडथळा येतोय।
अमरावती जिल्हा परिषदेसमोर आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे। आजचा दुसरा दिवस असून देखील प्रशासनानं दखल घेतलेली नाही। 30 ऑक्टोबरला मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातल्या 292 ग्रामपंचायतींपैकी केवळ 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात। 19 गावांमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आलेले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली। अवेळी आलेला पाऊस त्याचबरोबर विविध रोगांमुळे सोयाबीनचं उत्पादन घटलंय। दुसरीकडे बाजारातही दर मिळत नाहीये, त्यामुळे दर वाढवण्याची मागणी केली जाते। अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा फी वाढी विरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। लेक्चरवर बहिष्कार टाकत महाविद्यालयाचं गेट बंद करून हे आंदोलन करण्यात आलं। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती। नवी मुंबईतल्या नेरूळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सातारकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता त्यांचं पार्थिव ठेवलं गेलं। शुक्रवारी दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। गोंदियातील 81 वर्षाच्या वयोवृद्ध धावपटू मुन्नालाल यादव मॅरेथॉन स्पर्धेकरता दुबईला जाणार आहेत। 5 किलोमीटर मॅरेथॉनसह 100, 200, 300 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत। नांदगाव मनमाड तालुक्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी आमदार आणि बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। निलेश राणेंना त्यांच्याच पक्षातून विरोध आहे, त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून अंतर्गत मतभेद असल्याचं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय। जे आपल्या नेतृत्वाचा विश्वास कमावू शकत नाहीत ते लोकांचा विश्वास काय कमावणार, हा खरा प्रश्न असल्याचा टोला त्यांनी लगावला। भाजप आणि राणे कुटुंब एकत्र आल्यानंतर भाजप राणेंना जुमानत नाही। नुकतीच निवड झालेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे राणेंच्या मर्जीतले झाले नाहीत। अनेक पदाधिकाऱ्यांची निवड ही राणेंच्या मनासारखी झाली नाही, त्यामुळे भाजपने राणेंचा एक कलमी कार्यक्रम मोडून काढला। कारण राणेंची ताकद या जिल्ह्यात राहिली नाही। निलेश राणेंना त्यांच्याच पक्षातून विरोध आहे, निलेश राणेंना उमेदवारी मिळू नये म्हणून त्यांच्याच पक्षात अंतर्गत मतभेद आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही। जो आपल्या नेतृत्वाचा विश्वास कमावू शकत नाही ते लोकांचा विश्वास काय कमावणार, हा खरा प्रश्न आहे। त्यांच्या वडिलांनी 2014 आणि 2019च्या निवडणुकीतून पळ काढला, तसा पळ निलेश राणेंनी काढू नये अशा शब्दात ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणेंच्या राजकीय निवृत्तीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी जयराम देशपांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला। कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळलाय। पीएमएलए कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळला आहे। गोंदियाच्या देवरी इथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं। गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटलेली आहे। परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाली असून कांद्याचा दर प्रति किलो 40 ते 45 रुपयांवर गेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी 90 ते 95 गाड्या कांद्याची आवक झाली। कांद्याची मागणी वाढल्यामुळे दरातही वाढ झाली। अमरावती जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय। येलो मोझॅकच्या अतिक्रमणामुळे सोयाबीनच्या उत्पादनातही घट झाली आहे। आता कपाशीला बोंडअळीनं विळखा घातल्यानं शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय। पीक वाचवण्याकरता धडपड करणारा शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करतो आहे। मावळ तालुक्यामध्ये भात कापणीची लगबग चालू असताना शेतकऱ्याची रब्बी हंगाम तयारी चालू आहे। तालुक्यातील रब्बी हंगामातील पहिली कांदा लागवड पाचानं इथल्या शेतात करण्यात आली। रब्बी हंगामात पवन मावळामध्ये गावरान कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करतात। भुसावळ पालिकेच्या कालबाह्य पाणीपुरवठा यंत्रणेचं सध्या पुनरुज्जीवन सुरू आहे। दुरुस्तीनंतर 12 LMD क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे, मात्र अजून 10 MLD यंत्रणेच्या दुरुस्तीला विलंब होतोय। डिसेंबर अखेरपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होईल अशी माहिती मिळते। साताऱ्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यानं केबिन बाहेर लावलेला फलक सध्या चर्चेचा विषय ठरलाय। सतीश बुद्धे यांनी त्यांच्या केबिन बाहेर मी माझ्या पगारावर समाधानी, चुकीचा प्रकार आपल्या नावाखाली करू नये असा फलक लावलेला आहे। विदर्भात भुलाबाईचा उत्सव साजरा करण्याची पारंपरिक प्रथा आहे। भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई उत्सव साजरा करण्यात येतो। या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
स्वागत आता उर्वरित बातम्या। लातूर जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारानं डोकं वर काढलंय। डेंग्यूचा सर्वाधिक प्रसार ग्रामीण भागामध्ये होताना दिसतोय। लहान मुलांमध्ये डेंग्यूचा प्रसार वाढल्यानं पालक चिंतेत आहेत। मुरुड इथं 8 वर्षाच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते। लातूर शहरातील उद्योग भवन परिसरातील एका 3 मजले बिल्डिंगला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली। आगीत 2 महिलांचा एका पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस घाटाच्या पायथ्याशी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। 15 ते 16 प्रवासी जखमी झाले। बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात आपण पुन्हा भेटूया। माझा सहकारी विलाससह पहा फक्त न्यूज 18 लोकमत।